मोदींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय. उद्धव ठाकरे यांनी केलेलं एक विकासाचं काम दाखवावं. जीवनामध्ये कधी एक विकासाचं काम करू शकले नाहीत आणि 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, एक विकासाचं काम हे करू शकले नाहीत. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्यासारखं आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेबाबत दिली आहे. काय सांगाल सर, कशा पद्धतीचा उत्साह आहे? सोलापूरकरांची फार इच्छा होती की मोदीजींनी सोलापूरला आलं पाहिजे. आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी आज सभा दिलेली आहे. सगळ्या परिसरामध्ये प्रचंड उत्साह आहे, खूप लोकांना या ठिकाणी यायचं आहे आणि अतिशय भव्य अशा प्रकारची सभा या ठिकाणी होणार आहे. सरकार उद्धव ठाकरे काल असं म्हणता आहे की मोदींना मत म्हणजे भाजपला मत म्हणजे विनाशाला मत, विकासाला नाही, कसं उत्तर असेल? उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण याकरता नाही, मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे, तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा. एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही, 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत. त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकण्यासारखं आहे. मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत, मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांनी ठाकरे आणि पवार गट फोडला असं संजय राऊत म्हणताय. संजय राऊत वगैरे पुण्यात मला माहिती नाही, पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे महाराष्ट्र. उल्लेख परत एकदा काल कोकणात देखील केला की राम राम करत प्रचार करत फिरावं लागतं.